नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गव्हर्मेंट एक्झाम गुरु या आपल्या आवडत्या चॅनलवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये एक नवीन अपडेट बघणार आहोत जे कनिष्ठ अभियंता स्थापत्य राज्यस्तरीय निवड समितीमध्ये जी काही भरती झाली होती दोन हजार एकोणीस साली त्यांची जी लोक सिलेक्ट झाली होती त्यापैकी काही लोकं अन्य राजीनामा दिला काही लोकं सोडून गेलेत तर त्या जागी जी लोक वेटिंग लिस्टमध्ये होती तर त्या लोकांना आता मेसेज यायला सुरुवात झाली आहे की वेटिंग लिस्ट लिस्टमध्ये असणाऱ्या लोकांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोडल जाते तर बऱ्यापैकी लोकांना मेसेज त्या त्यासंदर्भातच हे अपडेट आहे तर बघा अपडेट संदर्भात पूर्ण माहिती बघूयात आपण कनिष्ठ अभियंता स्थापत्य राज्यस्तरीय निवड समिती पुणे यांनी शिफारस केलेल्या कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब राजपत्रित या पदावर प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांची नियुक्तीसह पदस्थापना देण्याबाबत हा विषय आहे जलसंपदा विभागामधला हा महाराष्ट्र शासनाचा विभाग आहे हा आणि ही व्हिडिओ आहे जलसंपदा विभागामधील परीक्षा झाली होती त्या संदर्भात आहे तर बघा जलसंपदा विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंता स्थापत्य संवर्गातील सरळ सेवेने पाचशे पदे भरण्यासाठी सन दोन हजार एकोणीसमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती सदर भरती प्रक्रियेदरम्यान चारशे पंच्याण्णव उमेदवारांची निवड करण्यात आली राज्यस्तरीय निवड समितीने गुणानुक्रमे व आरक्षण प्रवर्गानुसार एकशे छप्पन उमेदवारांना प्रतीक्षा यादीमध्ये संकेतस्थळावर प्रसिद्ध केले होते निवड झालेल्या उमेदवारापैकी एकूण चारशे शहाऐंशी उमेदवारांना शासन आदेश अनुसार नियुक्ती देण्यात आली त्यापैकी काही उमेदवार हे कामावर रुजू झाले नाहीत तसेच काही उमेदवार रुजू होऊन त्यांनी राजीनामा दिला आहे सबब रुजू न झालेल्या तसेच राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर प्रतीक्षा सूचीमधील अठ्ठावन्न उमेदवारांना नियुक्तीबाबत शासनाच्या विचारधीन होते म्हणजे बघा पाचशे जागांसाठी भरती झाली होती टोटल पाचशे जागांसाठी भरती घेण्यात आली होती दोन हजार एकोणीस साली त्यापैकी चारशे पंच्याण्णव जागा शासनाने भरल्या आणि एकशे छप्पन्न जागासाठी वेटिंग लिस्ट ठेवली होती तर ते आता हे चारशे पंच्याण्णव जागांमधील बऱ्यापैकी उमेदवार यांनी राजीनामा दिला आहे बऱ्यापैकी त्यांनी सोडून गेले आहेत काही काही जॉईनिंग्स केलं नाही आणि काहीकांनी जॉईनिंग करून राजीनामा दिला आता एकशे चारशे पंच्याण्णवपैकी जर सोडून गेले असतील तर हे एकशे छप्पन्न उमेदवार होते जे वेटिंग लिस्ट होते त्यामुळं आता ह्याच्यातली लोकं भरली जाणार आहेत तर बऱ्याच लोकांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसारचा मेसेज आलेला आहे आता त्यांच्या काही विद्यार्थ्यांच्या लक्षात सुद्धा नसेल आपण ही एक्झाम दिलेली आहे कारण ही भरती बाहेर गेली होती सगळी झाल्यामुळं तर बऱ्याच मुलांना ह्याचा मेसेज येईल तर ह्या मुलांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जर करून घेतलं तर तुम्ही ह्या परीक्षेमध्ये बसू शकसाल एकशे छप्पन्नपैकी अठ्ठावन्न जागा भरायच्या बघा एकशे छप्पन्नपैकी अठ्ठावन्न जागा शासनाच्या आदेशानुसार भरणार भरणार आहेत एकशे छप्पन्नपैकी तर ज्यांना कोणाचा मेसेज इलेला तर त्यांनी डॉक्युमेंट वेरिफिकेशन करून घ्या तुम्हाला परीक्षेची गरज नाही ऑटोमॅटिक तुम्ही तिथं रुजू होणार आहात